भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील जगदीश निमजे हे वीज बिल नियमित भरतात. तरीही वीज कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरचे वीज बिल थकित असल्याच्या कारणावरून ग्राहकाच्या घरी कोणीही नसताना वीज कर्मचाऱ्यांनी कुठलीही शहानिशा न करता त्यांच्या घरचा वीज पुरवठा खंडित केला. या प्रकाराने संतप्त झालेल्या निमजे यांनी सदर दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे सहायक अभियंता विनोद मस्के यांनी वीज कर्मचाऱ्यांच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. वीज ग्राहक जगदीश निमजे हे मोहाडी येथील गांधी वार्डातील रहिवासी आहेत. ते त्यांच्या वीज बिलाचा भरणा नियमित करतात. यांची वीज बिल थकित नसताना व कोणतीही पूर्वसूचना ग्राहकाला न देता विद्युत विभागाच्या 4 कर्मचाऱ्यांनी वीज बिल न भरल्याचे कारण सांगून वीज जोडणी कापली. वीज पुरवठा कापला तेव्हा निमजे हे घरी नव्हते. विशेष निमजे यांच्याकडे कोणत्याही महिन्याचे वीज बिल थकित नव्हते. याबाबत निमजे यांनी वीज वितरण कार्यालयामध्ये जाऊन विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या प्रकरणाची तक्रार निमजे यांनी वीज वितरण कार्यालय तसेच ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. यापूर्वी वर्ष 2007 मध्ये जगदीश निमजे हे घरी नसताना विद्युत विभागाच्या भरारी पथकाने विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून निमजे यांच्यावर दंड ठोठावला होता. हे विशेष निमजे यांनी यावेळी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने निमजे यांची बाजू ऐकून भरारी पथकावर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती निमजे यांनी दिली आहे. वीज बिल थकित नसताना वीज जोडणी का कापण्यात आली तसेच पुन्हा 22 मेला दुपारी 3 वाजता घरी कुणीही नाही याची संधी साधून मोहाडी येथील संबंधित विभागाच्या 2 कर्मचाऱ्यांनी घरी येऊन वीज मीटरमध्ये पुन्हा छेडछाड केली. या प्रकाराची माहिती होताच वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याची तक्रार वीज वितरण कार्यालय मोहाडी येथे निमजे यांनी केली. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीज बिल थकित नसताना मनमानी कारभार केल्यामुळे दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी निमजे यांनी केली आहे. या प्रकरणी मोहाडी येथील वीज वितरण केंद्राचे सहायक अभियंता विनोद मस्के यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी महावाईस न्यूज चॅनलचे प्रतिनिधी गेले असता त्यांना वीज कर्मचाऱ्यांनी कुठलीही चुकी केली नसून त्यांनी आपले कर्तव्याचे योग्य पालन केले आहे. निमजे यांनी लावलेले आरोप चुकीचे असून कर्मचाऱ्यांवर कारवाई करता येत नाही असे सांगून प्रतिक्रिया देण्याचे टाळले. यात वीज अधिकारी मस्के हे दोषी कर्मचाऱ्यांची पाठराखण करून घडलेल्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशांत देसाई, महावाईस न्यूज, भंडारा. गांधीवाड मोहाडी, तहसील मोहाडी, जिल्हा भंडारा. माझी समस्या आहे की जानेवारी महिन्यात मी घरी नसताना विद्युत कर्मचाऱ्यांनी माझ्या घरची लाईन कापलेली आहे. कारण विचारले असता त्यांनी सांगितले की बा तुमचं घरचं मीटर थकित आहे, बिल भरलेलं नाही. परंतु त्यांना घरच्या लोकांनी विनवणी केली की बा घरचे व्यक्ती नाहीत, तुम्ही थांबा, तर ते पळून गेले. त्यानंतर मी पत्रव्यवहार केला उपविभागीय अभियंता मोहाडी आणि प्रतिलिपी ऊर्जा मंत्री यांना दिलेली आहे, बावनकुळे साहेबांना. परंतु 2 पत्रव्यवहार देऊनही अजूनपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही आणि ती प्रलंबित असताना देखील अजून परत ते 24/2 आले आणि त्यांनी मीटरची छेडछाड केलेली आहे का मी घरी नसताना. त्यामुळे ते त्वरित कारवाई झाली पाहिजे त्यांच्या दोषी अधिकारी आणि कर्मचारी अशी माझी मागणी आहे.